अहमदनगरच्या सोनई हत्याकांडातील सहा दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. तर आरोपींवर दया दाखवण्यात यावी अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली आहे. एकूण सात आरोपींपैकी सहा जणांना नाशिक सत्र न्यायालयानं तीन दिवसांपूर्वी दोषी ठरवलं होतं. 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई या गावी प्रेम प्रकरणातून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शींशिवाय हा खटला सरकारी वकिलांनी चालवला होता. सचिन सोहनलाल घारू, संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे अशी हत्या झालेल्या तीन युवकांची नावं आहेत. आणि आज या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. नेमकं आता न्यायालय या सहा जणांना दोष तर सिद्ध झालेले आहेत, पण नेमकी शिक्षा काय होते हे पाहणं आता गरजेचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान यांना सहा जणांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. हा खटला खरं तर कोणत्याही प्रत्यक्षदर्शींशिवाय केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे लढवला गेलेला आहे यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केलेला आहे. दरम्यान आता या सहा जणांना नाशिक सत्र न्यायालयामध्ये काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं गरजेचं आहे.